प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विंगर टॅक्स विंगर टॅक्समध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या निवडणुका पुण्यात आहे राजकीय वातावरण तापू लागलेलं ला आहे प्रामुख्याने आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे शरदचंद्रजी पवार यांचे स्वीय साईक का म्हणून काम करणार वळसे पाटील यांचं यां ह्या मतदारसंघामध्ये काय होणार त्यांना रोखण्याचा प्रयत्न समोरच्या मंडळीपर्यंत केलं जातो आहे गुरु शिष्याची लढाई होणार अशी शक्यता होते आता रमेश भाऊ येवले यांची एंट्री झालेली आहे त्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये मोठी रंग देणार आहे रमेश भाऊ येवले नेमके इनकमिंग कसे झाले ते म्हणजे वळसे पाटलांचा काही हात आहे का किंवा वेगळं काही राजकारण आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर रमेश भाऊ येवले यांचा पूर्व इतिहास काय आहे आमदार नेमकं कशासाठी व्हायचे असे अनेक मंडळी येतात आहेत सहली काढतायत लोकांचं मनोरंजन करतायत देवधर्म धर्म करतायत देवाचे दर्शन घडवून आणतायत नंतर ते लोक सापडत पण नाही हा आपला सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आहे हो नमस्कार नमस्कार आता जय महाराष्ट्र का जय राष्ट्रवादी महाराष्ट्रात राहतो म्हणून जय महाराष्ट्र आणि पक्षाचं काम करून जय राष्ट्रवादी तुमचं पक्ष शिवसेना का राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही विचाराने प्रेरित आहोत बाळासाहेब था ठाकरे यांच्या था। पण आजपर्यंत मी कुठल्याही पक्षाचा कधी सदस्य कधी कुठलं पद माझ्याकडे नव्हतं माझ्या पूर्ण आयुष्यात मी तर सदस्य झाले फक्त शरद चंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पक्षात तुम्ही शिवसैनिक नाही सर मी पहिलंच सांगितलं मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विचाराच्या प्रेरणेने प्रेरित आहे पण मी कधीही कुठल्याही पक्षाचा सदस्य नव्हतो शिवसैनिक हा प्रेम असणार प्रेम? प्रेम, आता फक्त विधानसभा समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही सदस्य झाले आता तुम्ही जर विचार करत असाल तर मी ज्या तालुक्यातनं मला इच्छुक आहे जे माझं गाव आहे जे माझं जे माझी भूमी आहे त्या आंबेगावात आलो पंच्याऐंशी टक्केच्या पेक्षा जास्त माझा तालुका शेतीवर अवलंबून आहे आणि मला सोडा तुम्हाला सोडा पूर्ण भारताला माहिती आहे की जर शेतीचा आणि शेतकऱ्याचा कर विकास करायचा असेल त्याला धोरणी पक्षाकडं जा जा जावं लागतं आणि सध्याच्या सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांचा आणि शेतीचा सगळ्यात जास्त शेत धोरणीप्रमाणे विचार करणारे एकाच नेते आहेत आणि ते म्हणजे शेतकऱ्यांचा जा जाणता राजा शरदचंद्रजी पवारसाहेब पवारसाहेबांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून पवारसाहेब धोरणे उद्या जर पवारसाहेबांच्या पक्षाने उमेदवारी दिली नाही मग काय आतापर्यंत मी एवढ्या काय माझ्या मुलाकडे असतील पक्षाचा प्रवेश करण्या अगोदर पण मी मुलात दिला बऱ्याच तऱ्याने मी कधी कुणावरती वैयक्तिक ठिकाण नाही करत असं सर तो नाही आहे जर विधानसभे राजकारणामध्ये काय पण जर उद्या पवार साहेबांनी तुम्हाला दिली नाही तर तुम्ही थांबणार का निवडणूक लढणारच निवडणूक लढणार हा तर माझा निश्चय आहे जर निवडणूक लढणारच हा निश्चय किती किती कुठल्या परिस्थितीत घ्यायचा किती तिथे त्या वेळेची त्या वेळेची परिस्थिती आणि त्यावेळेची काय कंडिशन निश् आहे मी ठरवेल प्रथम मला एक सांगा इच्छुक म्हणले त्यांच्याकडे पण आहेत खुली खोली चर्चा म्हणजे देवदत्त निकम यांचं पण नाव मार्केटमध्ये आहे आता पवार तुम्हाला देतील का त्यांना देतील हा भारत बरोबर परंतु तुम्ही जर विधानसभा लढणार आहे जर तुम्ही त्यांना चांगलं म्हटले तर लोकांनी तुम्हाला का स्वीकारायचं लोकांनी मला स्वीकारायचं हा लोकांना पूर्णपणे वैयक्तिक कौल आहे लोकांनी स्वीकारलं पाहिजे चांगल्या माणसाला निष्कलन माणसाला त्याच्यावर कुठल्या प्रकारचा कलंज नाही आहे आणि आता जी मन आता जी निवडणूक सगळ्या ठिकाणी चालली इचाल निष्ठेची आणि तुमच्या आहे त्या निष्ठेमध्ये स्वाभिमानी आपण कुठे बसतो हे प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाला विचारायचं आणि ज्याला वाटतं की हो खरंच मी निष्ठावान आहे आणि खरंच मी स्वाभिमानी आहे मी कधी कुठला गैरव्यावर केला नाही मी कधी कुठलं गैरकृत्य केलं नाही आणि आपण ज्या शिव शिव, शिव म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांच्या भूमीत आहे आणि आपल्याकडे आपल्या आप शिरावरचं बसतो आंबेगाव शिरावरती हे सर्वात मोठं म्हणजे बारा ज्योतिर्लिंग एक ज्योतिर्लिंग म्हणजे आपलं भीमाशंकर आहे येत्या छत्र साहेबाने बसून आपण काही वाईट करतोय का आपण काही वाईट केलंय का या सर्वाची सगळ्या प्रकारची ज्याला खात्री आहे शाश्वती आहे अशा माणसांनी नक्कीच उभं राहायला पाहिजे आता मला सांगा पवारसाहेबांच्या पक्षाकडे देवदत्त निकम सुरुवातीपासून इच्छुक आहे मग असं असतानाही तुम्ही धाडस केलं पुन्हा पवारसाहेबांच्या पक्षाकडेच उमेदवारी मिळण्याचे असे काही सोर्सेस आहेत का किंवा असं काही ठरलंय का की रमेश यवले यांना उमेदवारी मिळणार नाही असं काय नाही सर मला उमेदवारी घ्यायला श त्यांच्या पक्षाकडे काय जावं तो मी तुम्हाला पहिलं कारण सांगितलं दुसरं कारण इच्छुक तर साहेब बारा गावचे बारा लोक असतात शेवट उमेदवारी तेरा पण मिळते आणि आजपर्यंतचा हा राजकारणाचा इतिहास आहे ज्याचं कर्तृत्व चांगलं आहे ज्याच्याकडे काहीतरी स्वतःची फौज आहे स्वतःचं मतदान आहे जे पक्षाच्या मतदानाबरोबर स्वतःच्या चांगल्या कामाने ज्याने ते मतदान तयार केलं आहे अशा लोकांना जर बरोबर आणलं गेलं तर कधी कधी काय असतं शंभर पूर्ण व्हायला एक रुपये लागतो नव्याण्णव असतील पण तो एक रुपयाच्या जगड आहे तरी शंभर पूर्ण होता त्याच्या नाही आहे तो नव्याण्णव थांबतो म्हणून राजकारणामध्ये यावं असं काय वाटतं समाजकारण तो राजकारण करणे आता माझ्या आजोबांनी म्हणजे खऱ्या वर्षी किशनराव बांध केले आहे आजोबा आता हे आजोबा कसे आहेत हा प्रश्न सगळ्यांना आहे सगळेजण म्हणतात माझं सोपं उत्तर आहे सगळ्यांना बांधकियाबाबत घर माहिती आहे घरी दो विचारलं कळलं काय तुम्ही माझ्या संमत काच नाही मी सांगते तुला किंवा सहानुभूती पण तुम्ही घेत असाल नाही सहानुभूती बघ लाबो सर सहानुभूती घेण्यासाठी आपण कर्तव्यहीन असलं पाहिजे आम्ही कर्तव्यहीन नाहीये माझं कारण श्री ओलेंच विधानसभेच्या उमेदवारी इच्छुकच्या अगोदर काय करतोल्य काय योगदान सोळा वर्षापासून माझं काम चालू आहे तुम्ही जर गेलंय तर आंबेगाव तालुक्यामध्ये गंगापूर गावापासून त्या शेजारचे बारा पंधरा गावांमध्ये तुम्ही विचारलं की रमेश येवदन ओळखता का ते फक्त तुम्हाला सांगतील हो भाऊने आम्हाला हे आहे भाऊने आम्हाला ते आहे आम्ही भाऊकडे कधीही आहे कधीही आहे कुठले आम्हाला नाही म्हटले नाही असं वाटतं की हे माझं कर्तव्य आहे कारण हे जे दिलंय ना सरे मी माझ्या आप कमाईतून दिल सरकारच्या पैशातून काम करणे हे जन, कर सर त्या त्या जन जनतेच्या सेवकाचं कर्तव्य तुम्ही म्हणता माझ्या स्वतःच्या कमाईतून दिले हो तुमच्याकडे सरकारी जर कुठलं पदच नाही तुमच्या म्हणण्याला अर्थ काय म्हणण्याला अर्थ म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणता ना बाकीच्यांनी सरकारच्या निधीमधून डेव्हलपमेंट केली हो oh. तुम्ही व्यक्तिगत खिशात सुरुवातीला असं करावं लागतोच ना असं जर कोणी केलं असेल तर सर ॲपल टू ऍपल कम्पेअर व्हायला पाहिजे त्या जर आज उमेदवार hmm. पहिल्या पंचवार्षिकला hmm. त्यांनी खिशातले पैसे खर्च केले असतील आता याची माहिती मला नाहीये कारण तेव्हा तर मी लहान होतो म्हणजे माझा जन्म चौर्यास आहे मी सहा वर्षात होतो जे मला माहीत नाही अशा गोष्टीवर मी बोलू शकत नाही आता मला सांगा राजकारणामध्ये चढ उतार पाहतो आपण सगळे प्रकार पाहतो राजकारणामध्ये सगळे पर्याय पण अवलंबून टाकतात बरोबर आहे तुम्हाला आमदार व्हावं असं स्वप्न का पडतं हे काय स्वप्न कोणाला पडत नाही सर कसं असतं की आपण एखादी गोष्ट करतोय आणि ती गोष्ट करताना आपण जेव्हा समाजामध्ये फिरतो त्या समाजाचा प्रत्येक दर्जा आपण पूर्ण करू शकत नाही मग ते का पूर्ण करू शकत नाही तर काही वेळा तिथं प्रशासकीय अडचणी येतात तुमची खूप इच्छा असते तीव्र इच्छा असते पण त्या प्रशासकीय अडचणी तर टाळायचं असेल तर आपल्याला प्रशासनामध्ये सामील होऊन के काम केलं पाहिजे आणि आज आमच्या तालुक्यात गेले पस्तीस वर्ष मान्य दिलीपराव पाटील साहेब आपले काम साहेब काम करत आहेत पण तिथच्या वर्ष एक हाती सत्ता असून आणि त्या पस्तीस वर्षातल्या पंचवीस वर्ष जवळपास ते काहीतरी मंत्रिपद आहेत पंचवीस किंवा वीस वर्ष असतील एवढं सगळं असून आपल्या गावागाव जर आपण जर तुम्ही कधी गेले थिरपडला जा औपेला जा असं वाटतं की आपण पुरतो एकोणीस सत्तावीसमध्ये आलो रस्ते आणि पाण्याचे रस्ते नाही जोप्रत्या मुलांसना चांगले पक्की घरं नाहीत प्यायला पाणी नाही लाईट चोविस येत नाही आणि आज आपल्याकडे आपले, आपले प्रधानमंत्री साहेब म्हणतात की घर घर विकास या मारा ध्यास तो विकास कुठे गेलाय तो मी जरा त्यासाठी मी जेव्हा त्यांना मी माझ्याकडनं मदत करायला जातो बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणी कारण तिथं प्रशासनाशिवाय त्या गोष्टी होणार नाहीत स्टोगारी माणसाच्या विरोधामध्ये बोलायला असे काही मुद्दे गोळावी करायला लागतातच ती काही तुमची चूक नाही परंतु रस्ते पाणी गर आता घरांचा प्रश्न राहिला तर घर बांधणी दुरुस्ती करणे हा जास्त व्यक्तिगत प्रश्न विजेचा प्रश्न सुटायला कि हवा रस्ते चांगले व्हायला हवेत रस्ते हा विषय असा आहे की रस्ते कितीही चांगले केले तरी ते पोना पावसाने खराब होतातच तुम्ही असं वेगवेगळं काय करणार आहे की लोकांनी तुम्हाला आमदार करावं विजेचा प्रश्न चोवीस तास वाढवणार रस्ते सगळे गुळगुळीत करणार सगळ्यांना घरं बांधून देणार तुम्ही काय करणार आम्ही काय करणार आम्ही काय करणार म्हणजे तुम्हाला ज्याची खरं गरज आहे ना ते पुरवणार त्याची गरज नाही ते पुरवणार नाही काय बघू म्हणजे तुम्हाला मी सांगतो जर आपण आता वरच्या पट्ट्यात गेलो असेल तिथले लोक म्हणतात की आम्हाला समाज मंदिर बांधून दिलं समाज मंदिराची आम्हाला जेव्हा गरज नाही आम्हाला जी गरज याची गरज आहे पैसा आहे पण तो पैसा कुठे वापरायचा म्हणजे आज माझ्याकडे पैसे आहेत आणि माझ्यासमोर दहा लोक उपाशी बसले ते पैसे घरी ठेवून वाढणार नाही तर दहा लोक दहा भोके लोकांना डाळ भात खायला घाला तर डाळ भातावर ते आनंदी आहेत म्हणजे मला सांगायचं काय की एखादी योजना आहे जी खूप मोठी आहे आणि होत नसेल पण अशी त्यातनं एक पर्याय छोटा करू शकतो आपण म्हणजे आपण बोलतो ना की आपण एकदम एक कोटी रुपये साठवू शकत नाही पण एक एकला करून शंभर वर्षात ते पैसे शंभर महिन्यात ते पैसे एक कोटी होऊ शकतात तसंच एकदम तुम्ही पाणी आणू शकत नाही पण त्यांना प्यायचं पाणी वापरायचं पाणी हे आणू शकता खूप छोटे आहेत तर माझ्यासारख्या गावामध्ये मा नऊ नऊ बारा बारा किलोमीटर लांब पाईपलाईन करून उपसा करून तर पाणी येऊ शकतं जिथे धरणच त्यांच्या उश्याला आहे तिथं तर आरामशीर येऊ शकतं आपण त्यांच्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या डेव्हलपमेंट पहिला केल्या पाहिजेत दुसरा तुमचा रस्त्याचा सर रस्ता म्हणजे आपल्याला चालायचा पायवाट रस्ता नाही पाहिजे रस्ता आज आपल्याकडं प्रत्येक गावात प्रत्येक चार घरामागे एक गाडी झाली आहे किती गरीब तरी घरे असेल तिथे पाच वाजता गाड्या आहेत येणारे एस टी बस आहेत आपल्या एस टी बस जर चालल्या तर टू व्हीलर जाऊ शकत नाही अशा रस्त्याचा उपयोग नाही कसं आहे की एक वेळी दोन गाड्या पास झाल्या पाहिजेत तो रस्ता खराब होणार आहे माहिती आहे कारण पाऊस पडतोय पण ॲटलीस्ट तो रस्ता तर पाहिजे रस्ता खराब असेल वच रस्ता हा पाहिजे तो पण कसा पाहिजे ॲक्सेबल पाहिजे पण लोक सध्याच कसे जाई करतात आता तुम्हाला सांगतो की जर एस टी आली तर कुठेतरी शोधायचं की आपली गाडी पुढे दाबते येईल घ्यायची पुढे जायची दाबायची आणि मग पुढे निघायचं आणि ह्या गोष्टी कशा आहेत या गोष्टीच्या दळणवळणाच्या विकासाला कारणीभूत ठरतात तशाच त्या भोवणाऱ्या भ भर बो, बो, भरपूर मोठ्या सुद्धा कारणीभूत का ठरतात थोडक्यात उदाहरण सांगतो मला मी माझं लग्न दोन हजार सहा साली झालं तेव्हा आम्ही गंगावर फाट्यापासून घोडेगावला येण्यापर्यंत आम्ही व्हिडिओ काढला होता त्या व्हिडिओतला रोड आणि दोन हजार चोवीसचा रोड त्यात कुठेही एकही पोट वाढलंय आणि तो व्हिडिओ कामा कामाला कामाला आला नाही तो त्या त्याच्यावर आम्ही प्रेरित होतो यार वेळा मग आपला विचार विकास झालाय कुठे विकास म्हणजे काय वर्षात काय केलं पस्तीस वर्ष आता अंतर जात आला पस्तीस वर्ष मला कळत नव्हतं जे गोष्ट मला कळतच नव्हती फक्त आपण बघतो की ते पस्ती वर्ष आहेत आम्हाला कळायला लागलं एकोणीस सत्त्याण्णवपासून पासून जेव्हा आपण आपण मार्केट म्हणजे मार्केटला म्हणजे आपण व्यवसायात आलो किंवा आपण नोकरीला लागलो आज आपण जर गंगापुराला मी जायचो सहा दोन हजार सहा सालापर्यंत आम्हाला कुठली तरी गाडीत बसून गंगागाव फाटला उतरायचं आणि चालत 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 साडेचार किलोमीटर घरी जायचं कारण बस एकच टाईम नंतर एक टाईमचे दोन टाईम झाले मग ते कधी येते कधी नाही येते पण कसं आहे की माझ्या गंगापूरच्या गाडेकरवाडीमधल्या मुलीला बाहेरला शिकण्यासाठी घोडेगाव यायला लागतं पण मग तिने बसची वाट बघायची नाही तर तिने घोडेगावला साडेचार किलोमीटर खाली चालत यायचं फाट्यावरून बस पकडायची आज तुम्ही मला सांगा पंधराशे रुपये द्या तुम्हाला हे फुकट द्या ते कुणाला फुकट नको तर मग ज्या तुम्हाला गरज काय त्या मुलीला शिकायचे तुम्ही त्या शाळांकडून त्या शाळा आहेत त्यांच्याकडून माहिती घ्या वया गावातल्या किती मुली आहेत तुम्ही एवढं देऊ शकता बाई बस देऊ शकत नाही स्कूलच्या टायमिंगला कॉलेजच्या टायमिंगला बस दिल्या पाहिजेत आणि सर्व बर्डन पालकवर पडते हे पालक काय आय टी पार्कमधले पालक नाही आहेत की ज्यांना महिन्याला पगार येतो मग तुम्ही त्यांना त्या बसचे पैसे भरा जे पाहिजे ते द्या आता समजा मला इथं काय पाहिजे तो तुम्ही मला त्याचा उपयोग आहे ना जे मला तुम, नकोच आहे तुम्ही मला बळत येत आहे तर खा 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 माझं पोट भरलं आहे अरे फुटून जाईल जेवण वाया जाईल ज्याला गरज आहे त्याला ते द्या माणसानाची गरज आहे तुम्ही खूप काही देण्यापेक्षा गरज आहे तेवढंच द्या आणि तो पैसा तिथं कामाला तुम्हाला भाऊ म्हणलेलं आवडतं दादा म्हणलेलं आवडतं भाई म्हणलेलं आवडतं का रमेश येवले म्हणलेलं आवडत फक्त भाऊ आवडतं रमेश भाऊ फक्त रमेश भाऊ मला सांगा तुम्ही आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीमध्ये आहे तुमचे सध्या प्रचार सुरू आहे महिलांच्या सहली सुरू आहेत शेवटी प्रत्येकाचं एक पॅशन असतं तुमचं पण पॅशन आहे मला आमदार वाईस तुमचं क्वालिफिकेशन काय सर मी दहावी नंतर व्होकेशनल ट्रेनिंगचा मी डिप्लोमा केलेला आहे टाटा मोटरचा मी फुल टर्म आहे बॅच नंबर अडतीसचा आणि तेच माझं क्वालिफिकेशन आहे त्यानंतर मी बरेच दोन तीन कोर्स केले पण पार्ट टाइम कोर्स आहेत ज्याचा आपल्याला व्यवसायामध्ये उपयोग होतो जो आपण क्वालिफिकेशन करू शकत नाही तुम्ही नोकरी करत होता टाटा मोटरमध्ये नोकरी का सोडली अभ्या नोकरीचा अनुभव कसा आता पब्लिकमध्ये राहताना एवढे तुमच्यावर एम्प्लॉय कामात आता असतील जेवढा मोठा व्यवसाय पब्लिकमध्ये जाताना हे सगळ्या गोष्टीचं कसं फिलिंग होतं त्याचा फायदा कसा होता सर आता मी म्हणजे ज्यांच्याकडे मी पहिल्यांदा नोकरी केली ते म्हणजे आपल्या इथे पूर्ण क्रांतीचे जनक जमशेचे टाटा यांचे टाटा मोटर्स होते मी काम होतो आणि त्या टाटा मोटर्समध्ये काम आला असताना आम्ही जेव्हा ट्रेनिंगला असलो तेव्हा वर्षातनं एकदा रतन टाटा साहेब प्रत्येक आमच्या ट्रेनिंग डिव्हिजनला संबोधित करायला यायचे तेव्हा आम्ही बघायचो ना की आम्ही आमच्या ग्रीन ट्रेस असायचा आणि ते आमच्या लॉबीमधून जायचं आज एवढा मोठा एम्पायरचा माणूस एक साधा शर्ट एक सिम्पल पॅन्ट बेल्ट बेल्टसुद्धा रोज ते काय रोज काय मिनटाला बदलते पण एकदम बेल्ट पॉलिश केलेले शूज एकदम म्हणजे एकदम प्रोपेशन साधी राणी आणि खूप काही करायचे विचारसरणी मग आपण त्याच्याबरोबर बसून आम्ही जेव्हा फायरिंग करायचो तिथून जायचे त्या माणसाची सावकाश बोलायचे हे बघून आम्हाला कळलं अरे ह्या एवढा मोठा माणूस असा राहू शकतो तर आपण पण काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्हाला जर सांगायला मला आनंद वाटेल की तुम्ही टाटा मोटर्सच्या जर एम्प्लॉयचा आणि जर एम्प्लॉयपेक्षा एफ टी एमचा जर विचार केला तर एफ टीमधले पन्नास टक्के एफटी उद्योगधंद्यातच गेलेत का गेले असेल कारण की ते रतन टायटा साहेबांचे जे काही विचारसरणी आहे ज्यांना ते बघतात ना वर्षातून एकदा तरी बघितलं तीनशे पासष्ट दिवस दर ते आपल्याला लक्षात राहतं अरे ते आता इथून आले असतील कर म्हणजे हा खूप मोठा म्हणजे आम्हाला त्यांच्या त्यांच्या सावली एकदा पडली असेल आमच्या अंगावर आहे आम पण आमचं बागे म्हणावं लागेल काय आदर्श घेतला आदर्श एकच घेतला की आपण जेवढं काय करते लोकांसाठी करत राहील एकमेव आदर्श त्यांच्याकडे सगळं आहे माझ्याकडे सगळं आहे आता मला काय उगाचं पार जिथं रेंज नाही तिथं जायचं सगळ्यांच्या जा घरी जायचं कसा बसेपर्यंत सांगायचं आज त्याने मला काहीच फायदा होणार नाही कारण राजकारण मी काय कुठल्या प्रकारच्या आर्थिक गोष्टी करत नाही आर्थिक गोष्ट आम्ही सबळ आहोत सदन आहोत सक्षम हो, आहोत आणि आम्ही सगळ्या गोष्टी मदत करतो पण ती मदत करताना खूप काही अडचणी येतात त्या अडचणी येऊ नये आणि म्हणून फक्त आम्हाला आमदार व्हायचं आता मला एक सगळ्यात तुमच्या खाजगी विषयात मी लक्ष घालणं उचित नाही किंवा माझा प्रश्न पण तुमच्या प्रश्न बरोबर नसेल नोकरी कसं सोडली सर नोकरी हो तर टाटा मग नोकरी करताना मला बाहेर खूप बिझनेस करायचे होते तर बिझनेस कर करता असताना मग कधी मी नाईट शिफ्ट कायम करायचो आणि दिवसभर मी माझे बिझनेसमध्ये करायचो तर कसं असतं की बऱ्याच वेळा आपले जे तिथले जे अधिकारी असतात त्यांना आवडत नसतं तेव्हा तुम्ही दोन दोन गोष्टी करता तीन तीन गोष्टी करतात आणि मग समजा त्यांचे वाद झाले आपण काय म्हणतो की बाबा माझा बिझनेस सेट झाला आहे तर मला नोकरी नाही करायची म्हणून आणि टायमिंगला कुणाला उत्तरदायी असणे आणि ते पण नोकर म्हणून हे माझ्या रक्तात बसलं नाही म्हणून मी नोकरीच करेल तुम्हाला आमदार व्हायचं आंबेगावकर जनता तुम्हाला कदाचित आमदार पण करेल कुठले विषय घेऊन तुम्ही मार्केटमध्ये उतरलात की हे रस्ते पाणी आरोग्य हे रुटीनचे विषय की हे प्रकल्प आपल्याकडे झालेले नाहीत आणि हे रमेश भाऊ एवढे करायचे सांगे तो मग व्हायला बरं एकच विषय ज्याला जे खरंच पाहिजे त्याला तेवढं देत राहायचं खूप सोपं असेल आमच्या गोरगरिबांच्या त्यांना जे व्यक्तिगत का काय हवं नाही मग गोरगरिबांच्या व्यक्त भागवणे म्हणजे काही आमचं राजकारण होत नाही ज्यांना जे पाहिजे म्हणजे वरती जर तुम्ही गेले तर त्यांना पाणी मिळत नाही हँडवर पाहिजे त्यांना पाण्याची सुविधा करून त्यांना रोजगार सांगतो ना मी त्याच्यावर देतो त्यांना सुविधा करून देते आज हिरड्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागतं काय गरज साहेब त्यांना जर त्यांच्या आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एवढ्या मोठ्या स्कीम आहेत झाले त्यांना त्यांच्या नावावरती त्यांच्या सोसायट्या बनून त्यांच्या तिथं हिरड्यावरती व्यापार आपले प्रक्रिया करायचे तर करून द्यायचे जो कच्चावाल येतात कच्चावाला विदेश तुम्ही लोक आपल्याकडे येतील कारण आपला हिरडा उच्च पट्टीचा बाळा हिरडा आपल्याकडे येतो हिरडा आपल्याकडे येतो भरपूर प्रकारच्या या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास करून आपल्या खास आदिवासी पट्ट्याच्या विकासासाठी एक छोटीशी एक छोटीशी एक, छोटी एक प्रिंट माझ्याकडे तयार आहे की ज्या तयारीप्रमाणे त्यांच्या हाताला रोजगार आज त्यांच्या चालत जाऊन जातील पोचतील अशा ठिकाणापर्यंत आहे अशा भरपूर गोष्टी आहेत म्हणजे आज जर मला सांगा की आऊप्याच्या महिलेला तुमचं सुविधा केंद्रात जायचं असेल तिला घोडेगावला जातात का तुम्हाला मतदान करत आहे का जे तेल तुम्ही टॅक्स भरून विकता त्यांना ते घेत नाही का कोणाचं अपयश हे मला वाटतं की हे अपयश म्हणता येणार नाही ना हेला दुर्लक्ष येईल कोणाचं दुर्लक्ष इथल्या सत्ताधारी त्यांचं दुर्लक्ष अपयश नाही होतो कारण आतापर्यंत हे सहन का केलं सात वेळा वळसे पाटला निवडून गेलं आता जर तुम्ही असं म्हणताय तर कदाचित कदाचित तुम्ही आंबेगावच्या तुम्ही बोलत असाल पण जर तुम्ही आंबेगावमध्ये गेले आणि जर बाजार ठिकाणी तुम्ही मुलाखत घ्यायला गेले तर लोक तुमच्या मुलाखतीच्या चेहऱ्या पुढे येत नाहीत आम्हाला बोलायचा प्रश्न असा आहे पस्तीस वर्ष याचं उत्तर, उत्तर देतो तुम्हाला त्याचं उत्तर देतो सर तुम्हाला फक्त तुमच्या प्रश्नाप्रमाणे डायरेक्ट देऊ शकत नाही तुम्हाला मी पूर्ण संदर्भ देतोय का म्हणून त्याचं उत्तर सांगतोय की जर तुम्ही कुणाला विचारलं तर लोक बोलू शकत नाही का बोलू शकत नाही अदृश्य प्रकारची भीती वर्ष दहशत आहे दहशत त्यांची असेल त्यांच्या कार्यकर्त्यांची असेल किंवा त्यांच्या पूर्ण प्रक्रियेची असेल आंबेगाव तालुका रमेश भाऊ येवले दहशतमुक्त करणार सर मी दहशतमुक्त नाही करणार आपल्याला स्वतंत्र अठ्यात्तर वर्ष झालेत आणि तुम्हाला तुमचं व्यक्ती स्वतंत्र आहे तुम्ही बोलू शकता तुमचं मत मरडू शकता तुमची अडचण सांगू शकता आणि तुमची गरज पुढच्या पूर्ण करा एवढी ताकद देऊ शकतो आंबेगावची जनता पस्तीस वर्ष दहशतेखाली होती आता आंबेगावची जनता दहशतवादी होती का आंबेगावचे नेते दहशतवादी होते का आंबेगावचे पुढे दहशत होते का त्यांच्या सहकारी संस्था दहशतवादी होत्या त्याचं उत्तर काय सर मला माहित नाही कारण की मी आजपर्यंत केली नाही आता आंबेगावची जनता खूप चानाक्ष आहे हुशार आहे मतदार तर सगळ्यांपेक्षा हुशार असतो तुम्ही सहली काढताय लोक सहलीला जाणार आनंद घेणार सगळेच मतदान तुम्हाला होईल असंही नाही तुम्हाला केलं पाहिजे अशी अपेक्षा पण असते आता तुमच्या तालुक्यामधले काही महत्वाचे प्रश्न आहेत तो म्हणजे डिंब्याच्या पाण्याचा प्रश्न डिंब्याचं पाणी आमदार रोहित पवार यांनी जिल्ह्यामध्ये पळवू नये म्हणून मी अजित पवारांच्या सोबत राहिलो असं वळसे साहेब सांगतायत तर यातलं वास्तव काय तुम्ही काही समजून घेतलंय का किंवा वळसे साहेब जे सांगतायत त्यात कितपत तथ्य काही म्हणजे साहेब आपल्या खूप खूप जुनी म्हणणे एक चुनी थोडीशी साहेबांच्या त्यांच्या पदानुसार मी म्हणणं खूप आहे आपल्या आपल्याला कोणी काय म्हणतं की बाप दाखव किंवा राब दबा असं जर काय असेल तर त्यांनी वगैरेच तुमच्या पुढे डॉक्युमेंट द्यायला पाहिजेत असं कुठं आहे कुठं आराखडा तयार झालाय कुठं बोगदा फाडलाय तसं सर मननी आणि करणं खूप मोठं पण पाणी पळवणार होते हे सर कशी पत्र व्हायरल झाली आता असत तर मिशा आहे ते झालं पण ना कुठे सरकारने पाणी पळवण्याचं प्रोविजन केलेलं होतंच सर मी काय सांगतोय की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही म्हणताय मी ऐकतोय दिशा मिशावून करताय असं मी म्हणत नाहीये तुमच्या डॉक्टर दाखवा मला वाटू द्या म्हणजेच वनशिवाट पोहोचवत आहेत आता हे सर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे कारण ते मला माहीतच नाही तुम्हाला हे मतदारांना सांगावं लागणार आहे मतदार विचारतायत ना पळवणार अर्थ तर मग कुठे त्याचा काहीतरी प्रकल्प असतो भाऊ हे लोकांना सांगणार नाही वळसे पाटील खोटं बोलतायत दिशाभूल करतात लोकांनी समजून घ्यायचं दोन प्रकारचे राजकारणे असतात दुसऱ्याला खोटो पाडून मी कसा खरं ते सांगणार आहे मी त्यातला नाही तुम्हाला काय मिळालं नाही आणि काय मिळालं पाहिजे आणि ते मी कसं मिळवून देईल स्वतःची रेषा वाढवायची त्यांची रेषा कमी नाही करायची आता हे सर प्रत्येकाचं आहे आम्ही स्वामी समर्थांच्या अनुया आहेत कुणाचं वाईट करता आलं नाही चांगलं करताना तर वाईट करायचं नाही मग आम्ही त्या प्रकारातल्यावर आम्हाला काय त्यांनी काय नाही केलं ते मला माहीत आहे त्यांना माझ्या मतदारला काय मिळू शकलं असतं आणि काय मिळालं नाही आणि ते मी कसं मिळवून देईन हे फक्त मी सांगू शकतो शेवट तुम्ही जाता म्हटल्याप्रमाणे आंबेगाव जनता खूप हुशार आहे चानाक्ष आहे ते समजून घेईल रमेश भाऊ येवले दिलीप वळसे पाटलांचे डमे उमेदवार आहे म्हणजे मग त्यांनी सह हे रंगवलेलं गडवलेलं कालस्थान अशी चर्चा होते वास्तव काय वास्तव सर तुमच्या पत्रकाला किती वर्ष आले एकोणीसशे पंच्याऐंशी पासून माझ्या जन्मापासून करताय एकोणीसशे पंच्याऐंशी पासून म्हणजे आता जवळपास एक वीस वीस चाळीस वर्ष आले तिकीट मिळा मिळाल्यानंतर म्हणजे फॉर्म भरल्यानंतर मी उमेदवार असतो साहेब मिनिट दोन मिनिट सांगतो सर की अजून ज्या राज्याची विधानसभा तारीख डिक्लेअर नाही कुठल्या पार्टीला जाणार ते डिक्लेअर नाही इलेक्शन होणार की नाही हे डिक्लेअर नाही आणि अशा वेळी एक माणूस एक महिन्यापासून म्हणजे गणपतीच्या अगोदरपासून तयारी करतोय तर मग याला डमी म्हणणाऱ्यांची वैचारिक पातळी किती असेल ती मला काय माहीत नाही प्रश्न तुम्ही समजून घ्या आमच्या मानण्या त्याचं उत्तर काय हाय सर त्याचं उत्तर दिलं की मला एक सांगा डमी म्हणजे काय की जेव्हा जी गरज असणारे पाटलांचं प्याद सोपे भाषे आता वर्ष पाटलांचं प्यादच इथं मी त्यांच्या उमेदवार फिरते आणि तुम्ही मला डमी म्हणताय म्हणजे पवार साहेब उमेदवारी मागताय अगोदर एक उमेदवारी अगोदर आहे बाबा देवदत्त निकम यांची मतं कमी करण्यासाठी रमेश भाऊंना तर रद्द केलं नाही ना तुमचं तुमचं उत्तर मी तुम्हाला देतो देवदत्त निकम हे कुणा शिष्य आहेत वर्ष पाटलांचे बरोबर म्हणजे जर माझा माझ्यावर रोज फिरतो आणि तो जर माझ्या वेगळा झाला तो मतपुराचे खाणार आहे माझेच नाही त्याचं वैयक्तिक मतदान काही नसणार आहे का कारण तो माझ्याबरोबर फिरला आहे तसं सेम जर निकम साहेब वळसे पाटलांबरोबरच तयार झाले मोठे आले तर ते वळसे पाटलांचीच मतं खाणार आहेत ते असे कुठली मतं खाणार नाही राहिला दुसरं आहे तुमचा शरद पवार साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब उद्धव साहेब त्यांच्या प्रत्येकाच्या पक्षाचे हक्काचे मतदार आहेत ते मतदार त्यांच्या पक्षाला मतदान करतात ते त्या माणसाला मतदान करत नाही त्यामुळं कुणाची ताकद किती ही वैयक्तिक ताकद तपासायला पाहिजे पक्षाची तपासायला पाहिजे पक्षाची ताकद ही पक्षांनी कुणाला उभं केला आज पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या साहेब कोलदेंना साहेब पक्षांनी विनंती केली त्यांनी स्वीकारली आणि त्यांनी ती इथं उमेदवार लढवली पक्षाची दोन दोन पक्षाची ताकद महाविकास आघाडी ताकद त्यांना कामाला आली ते निवडून आले सर हे तरी खूप सोपं आहे कसं आहे की आपण काय करतो लोक आपल्याला काय समजतात याच्यावरती आपण आपण आपली कुठं ताकद किती आहे आपली वैचारिक ताकद पाहिजे आपली नैतिक ताकद पाहिजे आणि आपण नैतिकदृष्ट्या नैतिक मूल्याने हे मागत आहोत हे बरोबर आहेत का हे त हे तपासायची गरज आहे मला वाटतं आणि मी स्वतःची अशी पूर्ण चौकशी केली तेव्हा आपण नैतिकदृष्ट्या आहोत का तर मला झालं की भाऊ तुम्ही आहात आणि तुम्ही उभे राहू शकता म्हणून मी उभं राहतो लोकसभा निवडणुकीला गणित वेगळी होत शेतकरी प्रचंड नाराज होते मोदींची हुकुमशाही लोकांना मान्य नव्हती लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली होती कोण कोणाच्या कर्तृत्वावर विजय झालं अशी त्यावेळेची परिस्थिती नव्हती आता तु तुम्हाला तुमची तुमची निवडणूक ही मेरिटवर असणार आहे विद्यमान राज्य सरकारवर लोकांची नाराजी आहे की लोक सगळे असणार नाही आता तुम्ही मला वळसे पाटील सोपे देवदत्तनिकम सोपे प्रभाकर बांगर सोपे का दुसरे कोण गोल पाटील आहेत अजूनही कोण चार पाच जण उभे राहतील तर कोणाशी लढायला आवडत ही लढाई माझी तसं पाहिलं तर माझी कुणावरच नाही यांच्या घ्या आणि माझी लढाईच नाही आहे माझी एक वैचारिक मान्य आहे जे माझ्या माझा स्वर्गीय बांधवांशी आहे माझ्या आदिवासी बांधवांशी आहे आणि जी, जी काही जनता आहे जी त्यांना जो विकास मिळायला पाहिजे त्यांना जी सुविधा त्यासाठी वंचित आहेत म्हणजे समजा मला शंभर रुपये कुठेतरी द्यायचे आहेत माझ्याकडे पन्नासच आहेत पण ते पन्नास मला मिळतच नाही तर माझी शंभर रुपये पूर्ण होत नाही तसंच माझी ही काम व्हायला पाहिजे म्हणजे माझ्याकडे रस्ता आला पण त्या रस्त्याचा वापर होत नाही कारण एक मोठी गाडी आली तर बाकी सगळा रस्त्याचा खोळंबा होतो एक तास जातो आठ तास जातो अशा ज्या गोष्टी आहेत ज्या जीवनाला तुमच्या जगण्याला तुमच्या वागण्याला खूप गरजेच्या आहेत त्या गोष्टींसाठी मी लढतोय याच्यामध्ये देवेंद्र साहेब तर माझ्या पक्षातलेच आहेत देवदत्त निकम साहेब त्याच्या माझ्या संबंधित विषय आहेत कारण आमच्या पक्षाकडून ज्याला कुणाला उभेदर मिळेल तो पक्षाचा अधिकृत असेल आणि त्याप्रमाणे लढाई होईल त्यामुळे त्यांच्यात माझ्यात हा वादही नाही त्यांच्या माझ्यामध्ये लढाई नाही काहीच नाही साहेब तुम्ही एकीकडे मानतात मी पक्षाकडे उमेदवारी मागणार hmm. पक्षाने नाही दिली तरी रमेश भाऊ येऊले उमेदवार असणारच आहे मग त्यावेळेला जर पवारसाहेबांच्या पक्षाचे उमेदवार देवदत्त निगम राहिले समोरून वळसे पाटील साहेब आहेत तर तुम्हाला संघर्ष तर करावं लागेल मला उमेदवारी पाहिजेच माझी भूमिका नक्की आहे तुम्ही पवारसाहेबांच्या पक्षाकडे उमेदवारी मागताय बरोबर आहे राजकारणामध्ये काय बनवू शकतो जर पवार साहेबांनी तुम्हाला संधी दिली नाही दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली तो रमेश हो का तर रमेश भाऊ येवले यांची भूमिका काय असेल प्रथम जर मी पक्षश्रेष्ठींना माझे मा माझी मा बाजू बोलून म्हणजे समजून सांगेल आणि तरी पक्षश्रेष्ठींनी उमेदवार दुसऱ्या दिली तर मला प्रथम जे कार्यकर्ते जे माझे बांधव आहेत माझ्यासाठी आता फिरत फिरतायत घरोघर फिरत आहेत रस्त्यात रस्त्या आहेत त्या माझ्या भगिनी आहेत ज्या माझ्यासाठी फिरत आहेत माझा पूर्ण परिवार माझ्यासाठी फिरतोय तर मला या सर्वांचा माझे जे आतापर्यंत आमचे सदस्य झालेत आमच्या प्रतिष्ठानचे अशा सर्व कार्यकर्त्यांचा मला त्यांचा विचार यायला लागेल आता जर आपल्याला सय श्रेष्ठीने सांगितले तुम्हाला हा निर्णय आमचा ऐकावा लागेल त्यावेळी ती जी भूमिका आहे त्यावेळी जे काही माझे समर्थक आहेत ज्यांनी खूप ज्यांनी गेले एक महिन्यापासून त्यांचे सर्व काम धंदे बाजूला सोडून जेवण खाणं विसरून ते पूर्ण माझ्यासाठी करत आहेत प्रचार करत आहेत माझी बाजू समजून सांगत आहेत अशा लोकांचा विचार घेऊन मग त्या निर्णय ठेवा सांगेल जर कार्यकर्ते म्हणाल रमेश रमेश भाऊ आपल्याला लढायचं आहेच थांबायचं नाही तर रमेश भाऊंची भूमिका काय त्यावेळेच्या माझ्या आणि तालुक्यात असणारे जो काय तेव्हा वातावरण असेल त्या वातावरणावर मी नक्कीच तेव्हा ठरवलं तेव्हा नक्कीच सांगेल मला एक सांगा ठीक आहे तर तो तुमचा निर्णय असेल कार्यकर्ते काय सांगतील आंबेगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी भीमाशंकर कारखाना एक लोकांसाठी चांगला प्रकल्प उभा राहिलेला बरं तिथे काही विषय असे होतात की बाबा आम्हाला सभासद करून घेतलं जात नाही कार्यक्षेत्र बाहेरच्या लोकांचा ऊस घेतला जातो विंबर केलं जात नाही तर त्या विषयाचा तुम्ही काही अभ्यास केलाय का किंवा त्या लोकांना तुम्ही काही न्याय देणार विषयाचा मी पूर्णपणे अभ्यास केलाय आणि न्याय मिळवून त्यांना न्याय मिळवून काही खूप मोठी गोष्ट नाही खूप छोटीशी गोष्ट आहे फक्त कसं असतं की त्या त्या पदावर असता लोकांनी तेव्हा तेव्हा ती केले पाहिजे होते म्हणजे आज जर मी एखाद्या पदावर पाय उतार झालो आणि तो मी केला असतं तर जर तर मग म्हणून आता वेळेला मिषय असतात तर लोकांचे प्रश्न आहेत ते आम्हाला मेंबर करत नाही ते रमेश भाऊ एवढे करणार काय त्या लोकांसाठी ते सांगतो मला की जेव्हा त्या पदावरती सरकारच्या नाही त्या कारखान्याच्या चेअरमन साहेब जर कायद्यामध्ये काही बदल करायचा असेल एखाद्या बायलॉजमध्ये जर वेगळं काय असेल तर सरकारने त्याच्यावर प्रेशर आणलं पाहिजे आज सहकार मंत्री तेच सरकार त्यांचं सर त्याच्यामध्ये सरकार आदेश काढतो की बाबा काय असेल तो निर्णय तुम्ही घ्या निर्णय घ्यायचे कोणी कॉलेजशी बदलायचे कोणी मी तेच सांगतोय ना की समजा हेड ऑफ त्यांचा हेड ऑफ डिपार्टमेंट जो असेल तोच ही पॉलिसीकडून जातो तुमची भूमिका काय जनतेने जर आमदार केले तुम्हाला नाही अशा भूमिकेवेळी जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपण एक सांगू शकतो ठामपणे की बाबा जोपर्यंत आमचा आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत कारखान्याने काहीच कपूरचं काम करायचं नाही प्रत्येकाने मी ते सांगतोय ना तुम्हाला मगाशी पण सांगितलं की जनता एक आदृश सत्तेच्या भयाखाली वावरते आणि त्यामुळे जनता एक संघ होत नाही आणि जेव्हा जे काहीतरी सत्तावधी होईल तेव्हा सर इथे लहान मुलगाही बोलेन म्हातारी आजीही बोलेन ज्याला खरंच त्रास झाला आहे तोही बोलेल आणि सर एकटा म्हणून बोलला तर त्याचे आवाज आपल्या कारणाच्या पडद्या येत नाही परंतु जेव्हा पूर्ण गाव ओरडतं तेव्हा प्रत्येकाला प्रशासन असेल सरकार असेल कारखान्याचे संचालक असेल त्यांना त्या आवाजाची दक्षता किंवा त्या आवाजाची जाणीव घ्यावीच लागते एवढी घ्यावी लागते तेव्हा हो तात्काळ निर्णय होतो पण आता झालंय काय सर की मी शिक्षक आहे प्रश्न आहे माझ्याचे परीक्षा केंद्र माझं सर्वच माझे त्यामुळे मी तोच पास होतोय आणि मी म्हणतो नापास होतोय ही कुठेतरी पद्धत बदलली पाहिजे ट्रान्सपरन्सी येण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे स्वातंत्र्य आले काही साऱ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतील आता आंबेगाव तालुका पारतंत्र्यामध्ये आहे दहशत दहशतवाद वैचारिक पारतंत्र्याखाली आहे सर आपला आपला आंबेगाव तालुक्यात जर तुम्ही कुठल्याही गाव वस्तीत आणि बाजारात गेले जर तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला कोणी उत्तर देऊ शकत नाही शंभर मधला एखादा माणूस जो असतोय ती मथारा किंवा कोण असेल तर उत्तर देतो बाकी सगळे घाबरत नको नको तू काय रे फोन येईल म्हटलं कोणाचा येईल नाही फोन येतो काय फोन येतो नाही नाही त्रास होतो अरे म्हटलं बघ तू काय चोऱ्या गेल्या तर काय झाले नाही नाही तुम्हाला माहीत नाही साहेब त्रास होतो मी मी सुद्धा हे शोधतो की हा त्रास नक्की काय असतो मला हे सगळे सांगता येत तुम्ही आता हे करतायत ते करताय तुम्हाला पैशात त्रास होईल तुमच्या कंपन्यांना अडचणीमध्ये आणता येईल म्हटलं बाळा माझी कंपनी सगळ्यात पूर्णपणे वाईटमध्ये काम करतात सरकारचे टॅक्सेस भरतो जी एस टी भरतो इन्कम टॅक्स भरतो एवढं करताना अशी कुठली शक्ती आहे की जी मला माझं काम करायला रोखू शकते मी कोणाच्या वैयक्तिक पातळीवर टीका करत नाही मी कोणाला वैयक्तिक त्याचे लागेबांधे काढत नाहीत कोणाच्या काय वैयक्तिक गोष्टी त्या उघडकी सांगत नाहीत मी फक्त काय सांगतो आहे की ज्या गोष्टीला जी मिळायला पाहिजे मिळत नाही त्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे आणि हे मिळालं का नाही कुठलं कुठल्या तरी प्रकारचे दुर्लक्ष झाले नाही हे दुर्लक्ष झाल्यामुळे गोष्टी मिळाल्या नाहीत पण तरी देखील आपली म्हणजे ह्या सर्व असूनसुद्धा आपली जनता एक अदृश्य काम करते आता हे तुम्ही शोधून काढा की शक्ती कशी काम करते आंबेगावच्या जनतेने सत्ताधाऱ्यांना का नाकारावून तुम्हाला कसं करावं आंबेगावची जनता आंबेगाव जनतेतले बरेचसे लोक आता प्र त्यांच्या प्रवासानिमित्त किंवा त्यांच्या कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यात फिरतात तालुक्यात फिरतात तर ज्या जिल्ह्याला ज्या तालुक्याला अशा प्रकारे चांगला फंड मिळतो आणि दुसरी गोष्ट एवढ्याप्रमाणे पाण्याखाली असणारा म्हणजे बागायतदारांचा तालुका आंबेगाव तालुका आहे आणि एवढं सगळं असून सुद्धा भरपूर प्रकारात मोठ्या प्रमाणात अभाव आहे मग हा अभाव प्रत्येकाला वेळोवेळी जाणवतो म्हणजे ज्याने कांदे केलेत त्याला रस्ता मिळत नाही ज्याचं म्हणजे प्रत्येकाला म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनात उठल्यापासून झोपेपर्यंत एक किंवा दोन अडथने अशा येतं की अरे सरकार दुसरं असं तर हे अडचण आली तर इथल्या जनतेला कोणालाही फुकटचे पैसे नको आहेत सर कुणालाच नको आहेत ना आमच्या घरी आमच्या आईला पाहिजेत का आता कुठल्या पैसे नाही कुणाला फुकटचे नको आहेत लोकांचं म्हणजे आमच्या आखाचं होतं जो सिलेंडर साडेतीनशे होता तो साडेतीनशे ठेवा जे खताची गुण तीनशे होती तीनशे ठेवा आम्हाला तुमचे फुकटचे लोक आहे आम्ही त्याने कष्ट करू आणि का तुमचे खिसे कापायचे तुमचे गळे कापायचे आणि तेच पैसे तुम्हाला दानधर्म करून वाटायचे या मला काय वाटत काय अर्थ कोणाच्या विचाराचं पाहिजे राज्यामध्ये सरकार शरद चंद्री पवार यांच्या विचाराचं पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर व्यक्तिमत्वाचे पाहिजे मला सांगा तुम्ही हे सगळं मुद्दे मांडले तुमची आंबेगावची जनता कदाचित तुम्हाला स्वीकारेल पण पण स्वीकारल्यानंतर सत्ता मिळून सत्तेचा मोह असतो मंत्रिपदाची संधी पण मिळू शकते असं काही वेळ आली एखाद्याला पाठिंबा देण्याची तर रमेश भाऊंची भूमिका पाहिजे सर मी नेहमी म्हणतो मायुती की महाविकास सगळं मी तुम्हाला नेहमी म्हणतो मी मला पण सांगतो माझ्या सगळ्या लोकांना सांगतो की सगळं गेलं तरी चालेल पण आपला शब्द आणि आपलं वचन कधी गेलं नाही पाहिजे म्हणजे आज जर मी ज्या मग अशी मला काल एका पत्र विचारली मग तुम्ही पक्ष सोडणार का जर तुम्हाला जर नाही भेटतो साहेब माझा एक पक्ष जॉईन करायला मला माझ्या वयाचे चाळीस वेळ लागली आणि माझं असं असतं की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक वाक्य आहे आरंभापासून अंतापर्यंत म्हणजे आरंभ जर माझा शरदचंद्रजी पवार पक्ष झाला तर जेव्हा माझा अंत होईल तेव्हा माझ्या खाली तेच नाव असेल सदस्य शरद चंद्रशेख पवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळे ह्या प्रश्नावरती मला काही जास्त वाटत नाही आंबेगावच्या जनतेला रमेश भाऊ यांचं काय आव्हान असेल आंबेगाव जनतेला मला एकच आव्हान असेल संघटित व्हा एकत्रित व्हा आपल्या अन्यायाला वाचा पडायला शिका तुम्हाला जी खरंच गरज आहे ते मागायला शिका तुम्हाला जे वाटतंय ते बोलायला शिका आणि स्वातंत्र्य व्हा स्वतंत्र व्हा तुमची गरज आहे हे तुम्हाला कुणी आणून देणार नाही तुम्हाला भांडावं लागेल बोलावं लागेल सांगावं लागेल डॉक्टरकडे गेलो तरी सांगा बाबा पोट दुखते तो डोक्यात डोक्याचे वळेत तिला तसंच झालं आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही आहे जे नको ते मिळते त्यामुळे संघटित व्हा एक संघ व्हा आणि आपल्या विचारासाठी आणि आपल्या गरजेसाठी मागायला शक्य स्वामी असं म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता पहिला एक वाक्य प्रचार आणि मी स्वामी सांगतो की अशक्यही शक्य करतात स्वामी करतील नाही मी त्या प्रकारचं आहे अशक्यही शक्य करतात स्वामी फक्त तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेव प्रेक्षक आपल्यासोबत होते रमेश भाऊ येवले अतिशय प्रामाणिकपणे सहमार्ग इथे विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारी लागलेल्या आहेत आज आंबेगावच्या जनतेचा सा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय प्रामुख्याने महिला वर्गाचा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय त्यांनी काही आदिवासी भागातील प्रश्न पण डोळ्यासमोर ठेवून ते काम करतात रस्ते पाणी आरोग्य ह्या गोष्टी नेहमी असतातच परंतु त्यांनी त्यांचं काही प्लॅन तेन्न पण केलेलं आहे ब्ल्यू तयार केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्या पक्षकडनं उमेदवारी मिळेलच अशी त्यांना खात्री आहे गेल्या पस्तीस वर्षामध्ये वळसे पाटलांनी तालुक्यामध्ये जे काय केलंय जे केलं असेल तर केलं असेल परंतु आंबेगाव तालुका काही अंश दहशतीखाली आहे असंही ते मानतायत आता पाहूया आंबेगावकर जनता कोणाला स्वीकारते आणि कोणाला नाकारतायत परंतु एक नक्की मी आंबेगावकरांना सांगेन आंबेगावकरांनो कोणाच्याही दहशतीखाली राहू नका तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटत आहे त्याच्या राहा त्या उमेदवाराला साथ द्या कोणाच्या आमिषाला पैशाला बळी पडू नका मतदान कोणालाही करा परंतु मतदानासाठी बाहेर पडा भाऊ आपंग्र टाइम स्टुडिओमध्ये आलात मन मोकळी चर्चा केली आपल्याला मनापासून धन्यवाद आणि आंबेगावच्या आपण आमदार हो अशाही शुभेच्छा धन्यवाद प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विंग्र टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका